I know him right from his college days. First class first मध्ये आलेला पण गरीब घराण्यातला हा एक विद्यार्थी. त्याला मेडिकलला जायचं होतं पण त्यासाठी द्यावा लागणारा ऑन मनी त्याच्याकडे नव्हता. शेवटी त्याच्या आईनं दागिने विकले, वडिलांनी घर गहाण ठेवलं आणि हा डॉक्टर झाला. त्याला डॉक्टरकीचं सर्टिफिकेट मिळालं पण आपल्या आजारी आई वडिलांवर उपचार करायला त्याच्याकडे पैसे नव्हते आणि त्यातच ते गेले. डॉक्टरकीला धर्म मानणाऱ्या डॉक्टरनं डॉक्टरकीचा धंदा केला, जस्ट बिझनेस. सुमन, तुला आई आहे, या क्षणी ती आजारी आहे. अगं, या नोकरीमुळे तू तिच्यावर उपचार तरी करू शकतेस. तेव्हा ऐक माझ, रागाच्या भरात असला भलता सलता निर्णय घेऊ नकोस, प्लीज, फॉर माय सेक. ओके डॉक्टर. गोप्या, गोप्या, ए गोप्या, काय झालं रे? काय व्हायचं राहिलंय? माझ्याकडता एका रस्त्यावरच्या फडतूस माणसाकरता तुम्हाला काय वाटेल ते ऐकून घ्यावं लागलं. मग त्यात काय झालं? अरे, आपल्या माणसाकरता आपण काहीही सहन करू शकतो. आपल्या? मी कोण लागतो तुमचा म्हणून तुम्ही एवढं सहन केलं? कोण लागतो? जरा स्वतःच्या मनाला विचार. जीव धोक्यात घालून तू माझी अब्रू वाचवलीस, त्यावेळी काय संबंध होता रे तुझा आणि माझा? हे माझं कर्तव्य होत आणि त्याची परतफेड केली की तुम्ही मला इथं नोकरी देऊन? परतफेड? आयुष्याचे सगळेच हिशेबाचे व्यवहारी करायचे, त्यात आपल्या भावनांना काहीच अर्थ नसतो. अरे, या भावनेतूनच प्रेम निर्माण होत आणि वाटत आयुष्याचा जोडीदार मिळावा. आता वाढली धक धक हृदयाची, कवा तारीख मिळेल मला लग्नाची. आता वाढली धक धक हृदयाची, कवा तारीख मिळेल मला लग्नाची. आता वाढली धक धक हृदयाची, कवा तारीख मिळेल मला लग्नाची.